दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल, त्यावेळी शहरात कुठेही पाणी साचू नये याकरिता कामठीत नाला सफाई मोहीम जोरात सुरू करण्यात आली आहे। याकरिता कामठी नगर परिषदेच्या वतीनं एक पाऊल पुढे करीत दयनीय अवस्था झालेल्या नाले सफाईवर जोर दिला जातोय। कामठी शहराला लागून असलेला बागडोर नाला व शहरातील नाल्याचे गाळ काढणे तसेच सफाईच्या कामाला गती देण्यात आली आहे। कामठी शहरातील मोठमोठ्या नाल्याची दयनीय अवस्था झाली आहे। त्या मोठ्या नाल्यांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे। त्याची आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील लहान मोठे नाले स्वच्छता करण्याची गरज आहे, ज्यामुळे शहरात पावसाच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवला जातो। पावसाळ्यात स्वच्छतेअभावी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते, त्यामुळे शहरातील नाल्यांची सफाई होणे पावसाळ्यापूर्वी आवश्यक आहे। यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून समाधानकारक उपाययोजना व अपेक्षित सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे। VKB न्यूजसाठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट। माननीय जिल्हाधिकारीने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सभा ली येते पूरे नागपूर जिल्हे की सभा में माननीय जिल्हाधिकारी के तरफ से सख्त निर्देश थे कि पावसाळ्यापूर्वी तुम्हाले सगळे नाले साफ करायचे आहे। आता नगर परिषद कामठीकडून टेंडर काढून आम्हीने हे सर्व नाले बागडोर नाला, कारण की कामठी हे कन्हान नदीच्या लगेच असल्याकारणास आपल्याला पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्यांची सफाई करायची आहे। म्हणून आमचे आता 2 ते 3 नाले साफ झालेले आहे। बागडोर नाल्याची सफाई चालू आहे आणि गावातले आत भागीतले जे नाले आहे ते 6 जूनच्या पहिले आम्ही पूर्ण करणार आहोत।